नमस्कार. मला काही आज वेळ नाही मिळाला, मला काही सुट्टी नव्हती आणि आताच म्हटलं घरी जायला मी निघाले. मला खूप साऱ्या दही हंड्या दिसल्या, म्हटलं दही हंडी पाहूया आमच्या इथे. चला पाहूया कुठे कुठचं थर लागलेली आहे, पाहूया आपण दही हंडी. चला, आमच्या इथे वरळी गावात मी संध्याकाळी 6 नंतर पोहोचले आणि माझी दही हंडी पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. मुंबईला मानवी मनोरे 6, 7 किंवा 8 थराचे असतात. काही वेळेला दही हंडीपर्यंत पोहोचल्यावर दही हंडी फोडली जाते, नाहीतर फक्त सलामी केली जाते. मुंबईला दही हंडीसाठी 15 दिवस ते 1 महिना प्रॅक्टिस केली जाते. शेवटच्या थराला लहान मुलेच असतात, पण या लहान मुलांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. लहान मुलांच्या कमरेला दोरखंड बांधला जातो व डोक्यात हेल्मेट घातलं जातं. संध्याकाळी पाऊस बऱ्यापैकी थांबला होता, त्यामुळे संध्याकाळीच सर्व लोकांनी दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी केली. दोरखंडाच्या सहाय्याने लहान मुलांना अलगद खाली घेतली जाते. दही हंडे इतक्या उंचावर असतात की त्या क्रेनने बांधले जातात. या गोपाळकाला सणात महिलाही सर्रास भाग घेतात. आज पावसाची रिपरिप सकाळपासूनच चालू होती. कामाची गडबड आणि त्यात पावसाचे आगमन, त्यामुळे दुपारी देखील कुठे बाहेर पडता आले नाही. त्यामुळे मला वाटले होते की आज कुठे मला दही हंडी पाहायला मिळणार नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच डान्स करण्यात तल्लीन झाले होते. यांचा डान्स पाहून मलाही डान्स करण्याची इच्छा झाली, पण काय करणार, हातात कॅमेरा होता. आणि जेव्हा चंद्रा हे गाणे वाजले तेव्हा महिलांनी उत्स्फूर्तपणे डान्स केला.